दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्यावर संदीप राजपुरे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय आमदार योगेश कदम यांनी पुढच्या वेळेला आपली आमदारकी सोडून आपण निस्वार्थी असल्याचं सिद्ध करावं एखाद्या कुणबी समाजाच्या व्यक्तीला आमदारकीचं तिकीट द्यावं आणि त्याला निवडून आणावं असं आवाहनसुद्धा त्यांनी आमदार योगेश कदम यांना केलं आहे जर तुम्ही असं केलं तर समाजाची पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी आम्ही लावू असं देखील संदीप राजपुरे म्हणाले चंद्रमाला या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आमदारांवर तोप डागली स्वार्थीपणाचं म्हणाल तर तुमच्या वडिलांनी तीस वर्ष आमदारकी भोगून झालेली आहे वर त्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला आमदारकी मिळालेली आहे तुमची ही टर्म शेवटची तुम्ही जाहीर करा तुम्ही निस्वार्थी आहात तर आणि हा कुणबी समाज इतके वर्ष शिवसेनेचे एकनिष्ठ आहे म्हणून पुढचा उमेदवार हा कुणबी समाजाचा असेल त्याला उमेदवारी जाहीर करा नाव घेऊन आणि आमदार म्हणून तुम्ही निवडून आणून दाखवा तुम्ही निस्वार्थ आम्ही मान्य करू आणि अक्का समाज तुमच्यावर पुन्हा एकदा आम्ही करू संदीप राजपुरे हे जातीचं राजकारण करतात अशी टीका आमदार योगेश कदम यांनी त्यांच्यावर केली होती याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर अशा प्रकारे दिलं बरोबर आहे त्यांचं काही चूक आहे असं म्हणत नाही मी की आम्ही त्यांच्याकडनं शिकलो हे त्यांच्याकडनं शिकलं महत्त्वाचं पद आलं की इतर सगळ्या बहुजन वर्गाला डावलायचं आणि त्यांचाच समाज फक्त घ्यायचा संघटनेतलं महत्त्वाचं पद असू दे सार्वजनिक क्षेत्रातलं महत्त्वाचं पद असू दे सगळ्या समाजाला डावलायचं आणि फक्त आमचाच समाज हे त्यांचीच भूमिका आहे का नाही तीस वर्षात त्यांना इतर समाज आठवला आमदार केला का नाही स्वतः मुलगा आला आता त्यांनी परवा मेळावाच जाहीर केलं की पंचवीस वर्ष मी आमदार पुढचं असणार आहे म्हणजे तीस वर्ष तुमचे वडील पुढच्या तीस वर्षात तुम्ही त्याच्या तीस वर्ष तुमचा आणखीन मुलगा येणार जर तुम्ही बहुजन वर्गाचं काम करता सर्वसामान्याचा विचार करता आहात तर तुम्ही हा विचार का करत नाही आहात जर तुम्ही सगळ्यांचा विचार करता तर रागेला का तालुका प्रमुख केलेत नाही नरेश गरटला जाहीर करा पुढचा विधानसभेचा उमेदवार म्हणून तुमच्यासाठी विचारा सगळ्या समाजाचा वाकडकी घेतोय पाठिंबा देऊ आम्ही त्याला निवडून आणू आम्ही त्याला बरोबर म्हणजे आम्ही केलं तर समाजकारण तुम्ही केलं तर ते योग्य कारण हे कुठलं आलं धंदा जे तुमच्याकडनंच आम्ही शिकलो आहे आणि आम्ही जर ह्या मतदारसंघामध्ये बहुसंख्य असू तर आम्हाला मागण्याचा मिळवण्याचा घटनेनी बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे संघर्ष करण्याचा ते आम्ही काम करतो आणि मी म्हणजे मी शेतकरी आहे बहुजन वर्गातला आहे गरीब जनतेचा प्रतिनिधी आहे मी त्या संघटनेचं तीस वर्ष वीस वर्ष कामच केलेलं आहे मी कधी जातीचं राजकारण केलं नाही पण जर माझ्या ज्या समाजात मी जन्माला आलो आहे त्याचा जे गळचेपी होत असेल त्याचा पदोपदी अपमान होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम मी करतोय आणि करत होतो ह्याच्या पुढे करत असतो प्रत्येकाला आपल्या समाजाचा गर्व असतो अभिमान असतो तसा गर्व मला माझ्या समाजाचा आहे यावेळी संदीप राजपुरे यांच्यासोबत कुणबी समाजाचे विविध पुढारी देखील उपस्थित होते एवढ्या वर्षात कुणबी समाजाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतो आहोत असं संदीप राजपुरे यांनी म्हटलं आहे एकंदरीतच समाजासाठी त्यांचा लढा सध्या जोरदारपणे सुरू झाला आहे कॅमेरामन फैसल काझीसह शमशाद खान माय कोकण दापोली माय कोकण करन सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा